नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण भरतीच्या तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तसेच भरतीसंदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे ऑफिशियल परिपत्रक जी आर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट जेणेकरून तुमची भरतीची कुठलीच अपडेट मिस होणार नाही त्यासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाहू शकता थमनेलवर तुम्हाला माहिती दिसत आहे पोलीस भरती दोन हजार बावीस या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कोणता आहे हा जिल्हा काय आहे हे परिपत्रक चला पाहू सविस्तर तर पहा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाचं असं हे जे परिपत्रक पत्र तुम्ही पाहत आहात ते आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं वसई विरार मीराबाईंदर पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस भरतीसाठी येणाऱ्या व रात्रीच्या वेळेस शहरात वास्तव्य वे असणाऱ्या उमेदवारांच्या रात्री राहण्याबाबत यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस मैदानात वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस भरती सुरू आहे सदर पोलीस भरतीसाठी उपस्थित उमेदवार त्यांच्याकडे राहण्याची सोय नसल्यास त्यांना रात्री राहण्यासाठी भाईंदर पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नगर भवन येथील हॉल तसेच राईगाव मैदानातील या ठिकाणी पाहू शकता इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सभागृहात करण्यात आलेली असून या पाहू शकता या या ठिकाणी सदर बाब माहितीस्तव कळविण्यात येत आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रात्रीच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांकडे राहण्याची सोय नाही अशा विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे यावर्षी पोलीस भरतीमध्ये हा देखील महत्त्वाचा असा एक म बदल करण्यात आलेला आहे या अगोदर आपल्याला माहीत होतं की पोलीस भरतीची जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांची मैदानी चाचणी दुसऱ्या दिवशी असल्याच्यानंतर ते अगोदरच एका दिवशी मग रात्री जातात रात्री गेल्याच्या नंतर अपरात्री ते त्या ठिकाणी पोहोचतात त्यानंतर मग त्यांच्या राहण्याची तेथे सोय नसती झोपण्याची सोय नसती काही खाण्यापिण्याची व्यवस्था देखील त्यांना उपलब्ध न, न, न नसते परंतु यावर्षी आता सरकारने भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात अशा प्रकारचे सकारात्मक पावले जे आहेत ते उचललेले आहेत त्याचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीरा भाईंदर या ठिकाणच्या पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे वास्तव्य करण्याची किंवा राहण्याची रात्रीच्या वेळी राहण्याची सोय नाही अशा विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र बोस मैदानात वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालया अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये करण्यात आलेली आहे पाहू शकता तसेच या ठिकाणी भाईंदर पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नगर भवन येथील हॉल तसेच राईगाव मैदानातील इमारतीमधील देखील पहिल्या मजल्यावर सभागृहामध्ये विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी वसई विरार या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मीरा भाईंदर वसई विरार मीरा भाईंदर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मीरा भाईंदर अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अशी अपडेट आहे त्यासाठी तुम्ही जरी हा त्या ठिकाणी फॉर्म भरलेला नसेल तरी तुमच्या मित्रमैत्रिणींनी तिथे फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या संधीचा फायदा होईल आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अशी सूचना आहे खुशखबर आहे विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आता आपण या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची अशी बातमी पाहणार आहोत काय आहे ही बातमी चला पाहू तर पहा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा स्पर्धा परीक्षेची चाल तयारी करत असाल त्यामध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा टॉपिक असतो आणि या चालू घडामोडी महत्त्वाच्या अशा टॉपिकवर एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याला बक्षीस मिळणार आहे दहा हजाराचं तर होय चालू घडामोडीवर आधारित एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जो विद्यार्थी जिंकणार आहे त्याला मिळणार आहे रोख दहा हजार रुपयाचं प्रश्न आणि या स्पर्धेचं सर्वात महत्वाचं असं वैशिष्ट्य असं आहे की फक्त तुम्हाला या स्पर्धेमध्ये दहा हजार रुपये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त दहा प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे आणि दहा हजार रुपये रोख बक्षीस मिळवायचं आहे तर ही स्पर्धा जी आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूया रोजगार नोकरी संदर्भ हा जो न्यूजपेपर आहे या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला या स्पर्धेसंदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे रोजगार नोकरी संदर्भचा अंक एक व अंक तीन चालू घडामोडीवर आधारित राहतील त्याच माहितीवर आधारित अंक चारमध्ये चालू घडामोडी स्पर्धेचे दहा प्रश्न प्रसिद्ध करण्यात येतील दहाही प्रश्नांचं अचूक उत्तर पाठवणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका स्पर्धकाला दहा हजाराचं रोख पारितोषिक जे आहे ते घोषित करण्यात येईल स्पर्धे संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला रोजगार नोकरी संदर्भमध्येच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येईल तर या ठिकाणी पहा तुम्ही जी स्पर्धा पाहत आहात दहा हजाराचे दहा प्रश्न तर आ, या स्पर्धेमध्ये तुम्हाला रोजगार नोकरी संदर्भ हा जो न्यूजपेपर आहे हा न्यूजपेपर परचेस करायचा आहे या न्यूजपेपरचा अंक एक आणि तीन अंक एक आणि अंक तीन हे अंक तुम्हाला खरेदी करायचे आहेत त्याचा व्यवस्थित असा अभ्यास करायचा आहे आणि या दोन अंकावरच तुम्हाला चौथ्या अंकामध्ये चालू घडामोडी या स्पर्धेवरचे दहा प्रश्न विचारले जाणार आहेत या दहा प्रश्नाचं जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर आ, या स्पर्धेमध्ये एका स्पर्धकाला दहा हजाराचं रोख बक्षीस जे आहे ते घोषित करण्यात या करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर रोजगार नोकरी संदर्भ हा जो न्यूजपेपर आहे तो तुम्ही परचेस करा आणि स्पर्धेमध्ये सहभागी व्हा याच पेपरमध्ये तुम्हाला स्पर्धेविषयी संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर नक्की या संधीचा फायदा घ्या त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद